तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण नित्य समानता म्हणजेच इंग्रजी आयडेंटिटीज हा विषय शिकणार आहोत. मित्रांनो, आज आपण हे सगळे विषय शिकणार आहोत. नित्य समानता म्हणजे काय? एक्स प्लस ए गुणिले एक्स प्लस बी त्याचा विस्तार म्हणजेच एक्सपॅन्शन ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. ए प्लस बी प्लस सी पूर्ण वर्ग याचा विस्तार म्हणजेच एक्सपॅन्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर. ए प्लस बी घन याचा विस्तार म्हणजेच एक्सपॅन्शन ऑफ ए प्लस बी द होल क्यूब. ए मायनस बी घन याचा विस्तार म्हणजेच एक्सपॅन्शन ऑफ ए मायनस बी क्यूब. पण पुढे जाण्यापूर्वी आपण हा विषय का शिकतोय हे समजूया. मित्रांनो, उच्च वर्गात जाण्यावर तुम्हाला कळेल की नित्य समानता गणिताच्या विविध भागांमध्ये वापरली जाते. खर तर हा विषय उच्च वर्गाच्या गणितासाठी अत्यंत आवश्यक आहे. हेच नाही, नित्य समानताच्या ज्ञानाने अन्यथा कठीण गणन सोपं होते. हाच विचार स्पष्ट करणारे काही उदाहरण आज आपण बघणार आहोत. नित्य समानता म्हणजे काय? जरा हे समानता संबंध बघा. ए प्लस बी याचा वर्ग बरोबर ए वर्ग प्लस बी वर्ग प्लस दोन ए बी. आता जर ए बरोबर एक आणि बी बरोबर दोन तर डावी बाजू बरोबर दोन प्लस एक याचा वर्ग बरोबर नऊ आणि उजवी बाजू बरोबर एक वर्ग प्लस दोन वर्ग प्लस दोन गुणिले एक गुणिले दोन बरोबर एक प्लस चार बरोबर नऊ. असेच जर ए बरोबर तीन आणि बी बरोबर पाच तर डावी बाजू बरोबर तीन प्लस फाईव्ह याचा वर्ग बरोबर चौसष्ट आणि उजवी बाजू बरोबर तीन वर्ग प्लस पाच वर्ग प्लस दोन गुणिले तीन गुणिले पाच बरोबर नऊ प्लस पंचवीस प्लस तीस बरोबर चौसष्ट. तर असेच आपण पाहतो की ए व बी यांच्या कुठल्याही किमतीसाठी डावी बाजू व उजवी बाजू यांची समानता कायम म्हणजेच नित्य राहते. अशा समानता संबंधानं म्हणजेच इक्वेशन म्हणतात नित्य समानता म्हणजेच आयडेंटिटी. एक्स प्लस ए गुणिले एक्स प्लस बी याचा विस्तार म्हणजेच एक्सपॅन्शन ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. एक्स प्लस ए गुणिले एक्स प्लस बी बरोबर एक्स गुणिले एक्स प्लस बी प्लस ए गुणिले एक्स प्लस बी बरोबर एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस ए एक्स प्लस ए बी बरोबर एक्स वर्ग प्लस बी प्लस ए गुणिले एक्स प्लस ए बी बरोबर एक्स वर्ग प्लस ए प्लस बी गुणिले एक्स प्लस ए बी. याच विचाराला आपण एका भौतिकी आकृतीच्या सहाय्याने समजू शकतो. जसे या चित्रात एक्स प्लस ए रुंदी व एक्स प्लस बी लांबी आयत दाखवलेले आहे. आता मित्रांनो, डावी व उजवी दोन्ही बाजूंना लक्ष द्या. पूर्ण आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया बरोबर एक्स प्लस ए गुणिले एक्स प्लस बी. लाल रंगाच्या आयताचे क्षेत्रफळ झाले एक्स वर्ग व हिरव्या रंगाच्या आयताचे क्षेत्रफळ झाले ए एक्स. पिवळ्या रंगाच्या आयताचे क्षेत्रफळ झाले बी एक्स आणि निळ्या रंगाच्या आयताचे क्षेत्रफळ झाले ए बी. कारण या सगळ्या आयतांच्या क्षेत्रफळांचा योग बरोबर पूर्ण आयताचा योग. आपण पाहतो की एक्स प्लस ए गुणिले एक्स प्लस बी बरोबर एक्स वर्ग प्लस ए प्लस बी गुणिले एक्स प्लस ए बी. मित्रांनो, हा सूत्र तुम्ही आठवणी ठेवा हे आवश्यक आहे. आता आपण एक उदाहरण बघूया. प्रश्न: शिकलेली नित्य समानता वापरून 107 गुणिले 109 याची किंमती काढा. उकल: 107 गुणिले 109 बरोबर 100 प्लस 7 गुणिले 100 प्लस 9. येथे x बरोबर 100, a बरोबर 7 आणि b बरोबर 9. आता x प्लस ए गुणिले x प्लस बी बरोबर एक्स वर्ग प्लस ए प्लस बी गुणिले एक्स प्लस ए बी ही नित्य समानता वापरून आपल्याला मिळते 107 गुणिले 109 बरोबर 100 वर्ग प्लस 7 प्लस 9 गुणिले 100 प्लस 7 गुणिले 9 बरोबर 10,000 प्लस 1,600 प्लस 63 बरोबर 11,663. ए प्लस बी प्लस सी पूर्ण वर्ग याचा विस्तार म्हणजेच एक्सपॅन्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर.
ए प्लस बी प्लस सी पूर्ण वर्ग बरोबर ए गुणिले ए प्लस बी प्लस सी प्लस बी गुणिले ए प्लस बी प्लस सी प्लस सी गुणिले ए प्लस बी प्लस सी बरोबर ए वर्ग प्लस ए बी प्लस ए सी प्लस बी ए प्लस बी वर्ग प्लस बी सी प्लस सी ए प्लस सी बी प्लस सी वर्ग बरोबर ए वर्ग प्लस बी वर्ग प्लस सी वर्ग प्लस ए बी प्लस बी ए प्लस ए सी प्लस सी ए प्लस बी सी प्लस सी बी बरोबर ए वर्ग प्लस बी वर्ग प्लस सी वर्ग प्लस दोन वेळा ए बी प्लस दोन ए सी प्लस दोन बी सी बरोबर ए वर्ग प्लस बी वर्ग प्लस सी वर्ग प्लस दोन गुणिले ए बी प्लस बी सी प्लस सी ए. याच विचाराला आपण एका भौतिकी आकृतीच्या सहाय्याने समजू शकतो. जसे या चित्रात ए प्लस बी प्लस सी बाजूच्या एक चौरस दाखवलेले आहे. आता मित्रांनो, डावी व उजवी दोन्ही बाजूंना लक्ष द्या. पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ झाले ए प्लस बी प्लस सी वर्ग. लाल रंगाच्या आयताचे क्षेत्रफळ झाले ए वर्ग. तसेच निळ्या रंगाच्या आयताचे क्षेत्रफळ झाले बी वर्ग. पिवळ्या रंगाच्या आयताचे क्षेत्रफळ झाले सी वर्ग. हिरव्या रंगाच्या आयताचे क्षेत्रफळ झाले ए बी. आणि कारण याचे दोन आयत असे, आपण डावी बाजूच्या डब्यात लिहिले ए बी प्लस ए बी. तसेच दोन्ही गुलाबी रंगाच्या आयतांचे क्षेत्रफळ झाले बी सी व बी सी. आणि दोन्ही जांभळ्या रंगाच्या आयतांचे क्षेत्रफळ झाले सी ए व सी ए. कारण या सगळ्या आयतांच्या क्षेत्रफळांचा योग बरोबर पूर्ण आयताचा योग, आपण पाहतो की ए प्लस बी प्लस सी वर्ग बरोबर ए वर्ग प्लस बी वर्ग प्लस सी वर्ग प्लस दोन गुणिले ए बी प्लस बी सी प्लस सी ए. मित्रांनो, हा सूत्र तुम्ही आठवणीत ठेवा, हे आवश्यक आहे. आता आपण एक उदाहरण बघूया. प्रश्न: शिकलेली नित्य समानता वापरून 23 वर्ग याची किमती काढा. उकल: 23 वर्ग बरोबर 20 प्लस 1 प्लस 2 याचा वर्ग. येथे ए बरोबर 20, बी बरोबर 1 आणि सी बरोबर 2. ए प्लस बी प्लस सी वर्ग बरोबर ए वर्ग प्लस बी वर्ग प्लस सी वर्ग प्लस 2 गुणिले ए बी प्लस बी सी प्लस सी ए ही नित्य समानता वापरून आपल्याला मिळते 23 वर्ग बरोबर 20 वर्ग प्लस 1 वर्ग प्लस 2 वर्ग प्लस 2 गुणिले 20 गुणिले 1 प्लस 1 गुणिले 2 प्लस 2 गुणिले 20 बरोबर 400 प्लस 1 प्लस 4 प्लस 2 गुणिले 20 प्लस 2 प्लस 40 बरोबर 405 प्लस 2 गुणिले 62 बरोबर 405 प्लस 124 बरोबर 529. ए प्लस बी घन याचा विस्तार म्हणजेच एक्सपॅन्शन ऑफ ए प्लस बी द होल क्यूब. ए प्लस बी घन बरोबर ए प्लस बी गुणिले ए प्लस बी वर्ग बरोबर ए प्लस बी गुणिले ए वर्ग प्लस 2 ए बी प्लस बी वर्ग बरोबर ए गुणिले ए वर्ग प्लस 2 ए बी प्लस बी वर्ग प्लस बी गुणिले ए वर्ग प्लस 2 ए बी प्लस बी वर्ग बरोबर ए घन प्लस 2 ए वर्ग बी प्लस ए बी वर्ग प्लस बी ए वर्ग प्लस 2 ए बी वर्ग प्लस बी घन बरोबर ए घन प्लस 3 ए वर्ग बी प्लस 3 ए बी वर्ग प्लस बी घन बरोबर ए घन प्लस 3 ए बी गुणिले ए प्लस बी प्लस बी घन. मित्रांनो, हे सूत्र तुम्ही आठवणीत ठेवा, हे आवश्यक आहे. आता एक उदाहरण बघा. प्रश्न: शिकलेली नित्य समानता वापरून 23 घन याची किमती काढा. उकल: 23 घन बरोबर 20 प्लस 3 घन. येथे ए बरोबर 20 आणि बी बरोबर 3. ए प्लस बी घन बरोबर ए घन प्लस 3 ए वर्ग बी प्लस 3 ए बी वर्ग प्लस बी घन ही नित्य समानता वापरून आपल्याला मिळते 23 घन बरोबर 20 घन प्लस 3 गुणिले 20 वर्ग गुणिले 3 प्लस 3 गुणिले 20 गुणिले 3 वर्ग प्लस 3 घन बरोबर 8000 प्लस 3 गुणिले 400 गुणिले 3 प्लस 3 गुणिले 20 गुणिले 9 प्लस 27 बरोबर 8000 प्लस 3600 प्लस 540 प्लस 27 बरोबर 12167. ए मायनस बी घन याचा विस्तार म्हणजेच एक्सपॅन्शन ऑफ ए मायनस बी क्यूब.
ए मायनस बी घन बरोबर ए मायनस बी गुणिले ए मायनस बी वर्ग बरोबर ए मायनस बी गुणिले ए वर्ग मायनस दोन ए बी प्लस बी वर्ग बरोबर ए गुणिले ए वर्ग मायनस दोन ए बी प्लस बी वर्ग मायनस बी गुणिले ए वर्ग मायनस दोन ए बी प्लस बी वर्ग बरोबर ए घन मायनस दोन ए वर्ग बी प्लस ए बी वर्ग मायनस बी ए वर्ग प्लस दोन ए बी वर्ग मायनस बी घन बरोबर ए घन मायनस तीन ए वर्ग बी प्लस तीन ए बी वर्ग मायनस बी घन बरोबर ए घन मायनस तीन ए बी गुणिले ए मायनस बी प्लस बी घन। मित्रांनो, हा सूत्र तुम्ही आठवणी नाही ठेवले तरी चालेल, कारण ए प्लस बी घन याच्या विस्तारामध्ये बी ला तुम्ही मायनस बी ठेवले तर हा सूत्र मिळतो। आता आपण एक उदाहरण बघूया। प्रश्न, शिकलेली नित्य समानता वापरून 17 घन याची किमती काढा। उकल, 17 घन बरोबर 20 मायनस 3 घन। येथे ए बरोबर 20 आणि बी बरोबर 3। ए मायनस बी घन बरोबर ए घन मायनस 3 ए वर्ग बी प्लस 3 ए बी वर्ग मायनस बी घन ही नित्य समानता वापरून आपल्याला मिळते 17 घन बरोबर 20 घन मायनस 3 गुणिले 20 वर्ग गुणिले 3 प्लस 3 गुणिले 20 गुणिले 3 वर्ग मायनस 3 घन बरोबर 8000 मायनस 3 गुणिले 400 गुणिले 3 प्लस 3 गुणिले 20 गुणिले 9 मायनस 27 बरोबर 8000 मायनस 3600 प्लस 540 मायनस 27 बरोबर 4913। मित्रांनो, आज आपण जे शिकले आहोत त्याची पुनरावृत्ती करूया। चलाच्या कुठल्याही किमतीसाठी जर एक समानता संबंधाची डावी बाजू व उजवी बाजू यांची समानता कायम म्हणजे नित्य राहते तर अशा समानता संबंधाला म्हणतात नित्य समानता। एक्स प्लस ए गुणिले एक्स प्लस बी बरोबर एक्स वर्ग प्लस ए प्लस बी गुणिले एक्स प्लस ए बी। ए प्लस बी प्लस सी वर्ग बरोबर ए वर्ग प्लस बी वर्ग प्लस सी वर्ग प्लस दोन गुणिले ए पी प्लस बी सी प्लस सी ए। ए प्लस बी घन बरोबर ए घन प्लस तीन ए वर्ग बी प्लस तीन ए बी वर्ग प्लस बी घन बरोबर ए घन प्लस तीन ए बी गुणिले ए प्लस बी प्लस बी घन। ए माइनस बी घन बरोबर ए घन माइनस तीन ए वर्ग बी प्लस तीन ए बी वर्ग माइनस बी घन बरोबर ए घन माइनस तीन ए बी गुणिले ए माइनस बी घन।